नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर विषयी माहिती बघणार आहोत, म्हणजेच कम्प्युटरमधील MS वर्ड या ॲप्लिकेशन विषयी आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत। ज्यांना की नवीन कम्प्युटर शिकायचे आणि MS वर्ड बद्दल काहीच माहिती नाही आहे, अशा लोकांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण आणि बेसिक व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण संपूर्ण MS वर्ड कसा वापरायचा किंवा MS वर्ड मध्ये आपण कोणकोणते डॉक्युमेंट बनवू शकतो, जसं की आपण लग्नाचा बायोडाटा किंवा नोकरीसाठी जो रिझ्यूम आपल्याला लागत असतो तो आपण MS वर्ड मध्ये बनवू शकतो, किंवा वेगवेगळे बॉन्ड टाईप करू शकतो, लेटर टाईप करू शकतो, अशा अनेक कामांसाठी आपण MS वर्डचा वापर करू शकतो। आणि MS वर्ड योग्य पद्धतीने कसं वापरायचं त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MS वर्ड बद्दल फक्त पार्ट 1 बघणार आहोत, म्हणजेच आपण स्टेप बाय स्टेप MS वर्ड विषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयी माहिती, कम्प्युटरविषयी, कम्प्युटर कोर्सविषयी सविस्तर माहिती देत असतो, आणि नवनवीन शासनाची नोकरीविषयी जे आर असतात किंवा अपडेट असतात त्याविषयी सुद्धा आपण आपल्या चॅनलवर माहिती देत असतो। त्यामुळे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। नमस्कार मित्रांनो, आपल्या समोर जो स्क्रीनवर दिसतोय हा MS वर्डचा इंटरफेस आहे। आपण बघू शकता MS वर्डमध्ये कोणकोणते ऑप्शन आहेत, कोणकोणत्या टॅब आहेत वेगवेगळ्या प्रकारे। आता याची आपण सविस्तर माहिती बघायची स्टेप बाय स्टेप। आपल्याला ज्यांना काहीच येत नाही आणि ज्यांना थोडंफार MS वर्डबद्दल माहिती आहे त्यांच्यासाठीसुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आता आपल्याला एकदम सुरुवातीला MS वर्ड कसं ओपन करायचं आहे ते बघायचं आहे। तर आता MS वर्ड ओपन करण्यासाठी आपल्याला सर्च बारमध्ये जायचं आहे। सर्च बारमध्ये MS वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड टाईप करायचे। मायक्रोसॉफ्ट वर्ड टाईप केल्याच्या नंतर आपल्यासमोर वर्डचा ऑप्शन येईल, ते वर्ड आपल्यासमोर ओपन होईल। मित्रांनो, MS वर्ड विषयी आपण स्टेप बाय स्टेप E to Z आणि अशी परफेक्ट माहिती घेणार आहोत। त्यामुळे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आता MS वर्डमध्ये डाव्या साईडला वरच्या बाजूला जो पहिला ऑप्शन आहे तो आहे फाईलचा। त्या फाईलच्या ऑप्शन विषयी आपण थोडक्यात माहिती बघूया। त्यानंतर आहे होम टॅब आहे, इन्सर्ट आहे, पेज लेआउट आहे, रेफरन्स आहे, मेलिंग आहे, रिव्ह्यू आणि व्ह्यू एवढ्या टॅब आहेत। या टॅबविषयी आपल्याला सविस्तर अशी स्टेप बाय स्टेप माहिती बघायची आहे। आता या टॅब अंतर्गत वेगवेगळ्या कमांडसुद्धा आहेत, आपल्याला त्या कमांडविषयीसुद्धा माहिती बघायची आहे। सर्वात अगोदर आपण फाईल टॅब आहे त्या फाईल टॅबची माहिती आपण बघूया। तर आता फाईल टॅबमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत, सेव, सेव ॲज, ओपन, क्लोज, इन्फॉर्मेशन, न्यू, प्रिंट आणि सेव अँड सेंड, हेल्प ऑप्शन आणि एक्झिट असे ऑप्शन आहेत। तर आता हे ऑप्शन आपण नंतर बघूया, कारण हे ऑप्शन अगोदर आपल्याला समजणार नाहीत, याचा उपयोग आपण नंतर बघूया। आता सर्वात सुरुवातीला आपण होम टॅबवर आलोत। आता होम टॅबवर आल्याच्या नंतर आता आपण एक सेंटेन्स टाईप करणार आहेत। आता सेंटेन्स टाईप केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा उपयोग कळेल। मित्रांनो, आपण एक सेंटेन्स टाईप केलेला आहे, आपण बघू शकता इंडिया इज माय कंट्री अशा प्रकारे आपण एक सेंटेन्स टाईप केलेला आहे। मित्रांनो, आता या सेंटेन्सची साईज वाढवायची आपल्याला। आता साईज वाढविण्यासाठी काय करायचे, सर्वात अगोदर या सेंटेन्सला सिलेक्ट करायचं आहे। आता सिलेक्ट कसं करायचं? मित्रांनो, जर आपण नवीनच कम्प्युटर शिकत असाल तर आपल्याला सिलेक्ट करायला थोडंसं अवघड जात आहे किंवा परेशानी होती। तर सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला माऊसचा जो कर्सर आहे, हा जो बाण आहे याला आपण कर्सर म्हणत असतो। या माऊसचा कर्सर या नावाच्या सुरुवातीला न्यायचा आहे आणि माऊसचं जे लेफ्ट साईडचं बटन आहे ते लेफ्ट साईडचं बटन इथं सुरुवातीला प्रेस करून संपूर्ण सेंटेन्सवर असं ओढून घ्यायचं आहे। ओढून घेतल्याच्या नंतर आपण सिलेक्ट करू शकतो। आता हे जे सेंटेन्स आहे आपलं सिलेक्ट आहे। आता याची आपल्याला फॉन्ट साईज वाढवायची किंवा याला आपल्याला मोठं करायचं आहे। तर आपण इथं फॉन्ट साईज दिलेली आहे, इथं आपल्याला 11 जो आकडा दिसतो आहे ती डिफॉल्ट साईज आहे। तर आता इथं फॉन्ट साईज वाढविण्यासाठी आपल्याला पाहिजे ती आपण साईज इथं वाढवू शकतो।
बघा अशा प्रकारे आपण फॉन्ट साईज वाढवून घ्यायची. आता फॉन्ट साईज वाढल्यानंतर आपल्याला याला कलर द्यायचा आहे किंवा हा फॉन्ट चेंज करायचा आहे. आता हा फॉन्ट चेंज करण्यासाठी इथं फॉन्ट साईजच्या बाजूलाच ऑप्शन आहे, वेगवेगळे फॉन्ट आहेत मित्रांनो, आपण बघू शकता. एम एस वर्डमध्ये आपल्याला हे ॲटोमॅटिकली फॉन्ट येऊन जातील. हे एरियल ब्लॅक फॉन्ट आहे, पाहिजे ते फॉन्ट आपल्याला इथं मिळू शकतात. तर आपण हे फॉन्ट सिलेक्ट करायचे. तर आपण इथं एरियल ब्लॅक फॉन्ट घेतलेला आहे. आता हा फॉन्ट घेतल्याच्या नंतर इथं फॉन्टच्या खालीचे बीचा ऑप्शन आहे, बी म्हणजेच बोल्ड. आता बोल्ड म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया. आता बोल्डचा ऑप्शन शिकण्यासाठी आपल्याला इथं आपण फॉन्ट चेंज करून घेऊया. आता हा आपण फॉन्ट घेतलेला आहे. आता याला बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे. तर बोल्ड इफेक्ट देण्यासाठी आपल्याला इथं बीवर क्लिक करायचे. आपला जो माऊसचा कर्सर आहे हा बीवर न्यायचा आहे आणि क्लिक करायचं आहे. आपण इथं बघू शकता आपल्याला काहीतरी चेंज दिसतंय, म्हणजेच हे जे सेंटेन्स आपण टाईप केलं होतं बीवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला याची साईज थोडीशी जाड दिसते, म्हणजेच आपण याला बोल्ड केलेलं आहे. आता बोल्डचा शॉर्टकट आहे कंट्रोल बी, हे लक्षात ठेवायचं आहे. हे शॉर्टकट परीक्षेसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतात. तर कंट्रोल बी हा बोल्डचा शॉर्टकट आहे. आता आपण बोल्डचा उपयोग बघितलेला आहे. त्यानंतर त्याच्या साईडला ऑप्शन आहे आय, आय म्हणजेच इटॅलिक, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. इटॅलिक म्हणजे काय, तर हे जे आपण सेंटेन्स टाईप केलेलं आहे याला आपल्याला तिरकस करायचं असेल तर आपण इटॅलिकचा वापर करू शकतो. हे बघा, ते सेंटेन्स तिरकस झालेला आहे. आपल्याला जर फरक कळत नसेल तर आपण परत हा इटॅलिक इफेक्ट काढून घ्यायचा आहे. आता इफेक्ट काढून घेण्यासाठी परत त्या आयवरच क्लिक करायचे, आणि परत जर इफेक्ट द्यायचा असेल तर परत आयवरच क्लिक करायचे. आता ह्या इटॅलिकचा शॉर्टकट आहे कंट्रोल आय, कंट्रोल आय म्हणजेच इटॅलिक, हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर आहे यू म्हणजेच अंडरलाईन, अंडरलाईनचा शॉर्टकट आहे कंट्रोल यू, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला या सेंटेन्सला अंडरलाईन द्यायची तर आपण इथं क्लिक करायचं आहे, किंवा शॉर्टकट कंट्रोल यू जरी केलं तर अंडरलाईन इफेक्ट लागू होत असतो. मित्रांनो, हे शॉर्टकट जे असतात हे शॉर्टकट आपण जास्त लक्षात ठेवले पाहिजे, कारण कीबोर्डवर आपल्याला फास्ट काम करण्यासाठी शॉर्टकटचाच वापर करावा लागत असतो. तर आता आपण इथं बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईनचा उपयोग बघितलेला आहे. अंडरलाईनमध्ये वेगवेगळे अंडरलाईन आपल्याला इथं पाहायला मिळतील. हे यूच्या बाजूला एक ड्रॉपडाऊन मेन्यू आहे, किंवा हा जो सिम्बॉल दिसतो यावर क्लिक करायचं आहे तर आपण इथं बघू शकतो वेगवेगळे अंडरलाईन आपल्याला पाहायला मिळतील. डबल अंडरलाईन आहे, डॉटेड अंडरलाईन आहे, किंवा इथं थिक अंडरलाईन आहे, किंवा इथं एक वेव अंडरलाईन आहे. परीक्षेमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की हे जे सेंटेन्स दिलेलं आहे याला वेव अंडरलाईन लागू करा किंवा थिक अंडरलाईन लागू करा. तर आपल्याला हे करता आलं पाहिजे. किंवा इथं वेगवेगळ्या कलरचे अंडरलाईनसुद्धा आपण देऊ शकतो. इथं बघा, आपण कलरचे अंडरलाईन देऊ शकतो. इथं ऑप्शन आहे अंडरलाईनमध्येच. त्यानंतर आता हे जे सेंटेन्स टाईप केलेलं आहे याचा फॉन्ट साईज वाढवायची किंवा कमी करायची असेल तर आपण इथं ही साईज न घेता याच्या बाजूला हे जे ए दिसतंय या एवर क्लिक केलं तर फॉन्ट साईज वाढते, आणि त्याच्या बाजूचं जे छोटं ए आहे त्यावर फॉन्ट साईज कमी होते. याचासुद्धा आपण शॉर्टकटमध्ये उपयोग करू शकतो फॉन्ट साईज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी. आता त्याच्याच बाजूला एक डबल ए आहे. आता हे डबल ए म्हणजे काय आहे, चेंज केस. आता केस म्हणजे काय असतं तर ते बघू. आता यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. आता पहिला ऑप्शन आहे सेंटेन्स केज. आता सेंटेन्स केज म्हणजे काय ते आपण बघू. तर आता सेंटेन्स केजवर आपण क्लिक केल्याच्यानंतर काय होत आहे, हे जे सेंटेन्समधील पहिलं जे अक्षर आहे हे कॅपिटल असतं. सेंटेन्सचं पहिलं एकच अक्षर आपल्याला कॅपिटल दिसणार, याला आपण सेंटेन्स केज म्हणायचं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे लोअर केज. आता लोअर केजवर आपण क्लिक केल्याच्यानंतर सेंटेन्समधील प्रत्येक जो शब्द आहे किंवा जे लेटर आहे ते आपल्याला स्मॉलमध्ये दिसणार. हे बघा, आपण इथं बघू शकतो लोअर केज म्हणजे प्रत्येक लेटर स्मॉलमध्ये येणार. त्यानंतर आहे अप्पर केज. आता अप्पर केज याच्या विरुद्ध आहे किंवा अपोजिट आहे. अप्पर केजमध्ये सेंटेन्समधील प्रत्येक लेटर कॅपिटल असतात. त्यानंतर आहे कॅपिटलाइज इच वर्ड. आता याला काय कॅपिटलाइज म्हणजेच
या सेंटेन्समधील जे प्रत्येक शब्दामधलं पहिलं जे लेटर असतं ते कॅपिटल लिहित असतं. आता याचा सुद्धा उपयोग आपण इथं बघितलेला आहे, हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला सेंटेन्सचा कलर चेंज करायचा आहे किंवा टेक्स्ट कलर किंवा यालाच आपण फॉन्ट कलर म्हणत असतो. आता आपल्या आपण जो टाईप केलं आहे सेंटेन्स त्याला कलर देण्यासाठी आपण इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत, इथून आपण त्याचा कलर चेंज करू शकतो. आपल्याला पाहिजे तो कलर आपण इथून घेऊ शकतो. आता त्यानंतर आहे बॅकग्राऊंड कलर किंवा हायलाईट कलर म्हणत असतो आपण याला. इथं एक पेन्सिलचा आणि ए बीचा सिम्बॉल दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जो बॅकग्राऊंड कलर पाहिजे तो आपल्याला इथं मिळतो. आता बॅकग्राऊंड कलर चेंज कसा चेंजसुद्धा आपण इथून करू शकतो, वेगवेगळे कलर द्यायचे आहेत. आता यानंतर आहे टेक्स्ट इफेक्ट. आता टेक्स्ट इफेक्टसाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे ए दिसतं इथं ह्या एमध्ये जायचं आहे, ह्या एवरून आपल्याला टेक्स्ट इफेक्ट देता येणार आहे. तर आता टेक्स्ट इफेक्ट देण्यासाठी आपल्याला टेक्स्टला सर्वात अगोदर सिलेक्ट करायचे. आता आपण टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं टेक्स्ट इफेक्टवर जायचे आणि वेगवेगळे इफेक्ट बघू शकतो आपण इथं. आपलं जे सेंटेन्स आहे हे आकर्षक दिसण्यासाठी आपल्याला ह्या टेक्स्ट इफेक्टचा उपयोग करायचा आहे. आता टेक्स्ट इफेक्टला इथं आउटलाईन आहे, शॅडो देऊ शकतो आपण, आउटलाईनचा कलरसुद्धा चेंज करू शकतो. त्यानंतर शॅडो आहे, इथं आपल्याला जे सेंटेन्स आहे त्याला शॅडो देऊ शकतो आपण. त्यानंतर रिफ्लेक्शन आहेत, हे अशा प्रकारे रिफ्लेक्शन आपण देऊ शकतो. इथं टेक्स्ट इफेक्टमध्ये भरपूर ऑप्शन आहेत, ग्लोसुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारे आपण टेक्स्ट इफेक्टसुद्धा बघितलेला आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण हा व्हिडिओ बघून ह्या प्रत्येक कमांडची प्रॅक्टिस करायची आहे. आता त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट, याचा उपयोगसुद्धा आपण एक थोडक्यात माहिती बघूया. सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टसाठी आपल्याला इथं ऑप्शन दिलेला आहे, हे आपण इथं बघू शकता. दोन अपोजिटच्या फुल्या दिलेल्या आहेत किंवा एक्स दिलेला आहे. यातला पहिला जो ऑप्शन आहे सबस्क्रिप्ट, आता सबस्क्रिप्टचा उपयोग आपण बघायचा आहे. आता सबस्क्रिप्ट म्हणजेच काय तर आपण बघूया. आता एक्झाम्पलसाठी आपण एक टाईप करूया इथं. आता उदाहरणार्थ आपण विज्ञानामध्ये बघत असतो H2O. आता H2O लिहायचं आहे आपल्याला. एक मिनिट मी हा टेक्स्ट इफेक्ट काढून टाकतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आपण इथं H2O टाईप करून घेतलेलं आहे. आता H2O, आता आपल्याला हे जे 2 असतं आता हे H च्या पायथ्याशी पाहिजे असतं. तर आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या सबस्क्रिप्टचा उपयोग करायचा आहे. तर आता याला सबस्क्रिप्टचा उपयोग करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकतो हे जे 2 आहे हे पायथ्याशी गेलेलं आहे. आता H2O आपण असं लिहित असतो. आपल्याला सायन्समध्ये वेगवेगळे ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो किंवा मॅथमध्ये सुद्धा याचा उपयोग होत असतो आपल्याला. तर आता त्यानंतरचं आहे सुपरस्क्रिप्ट. आता सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. आता सुपरस्क्रिप्टचा उपयोग शिकण्यासाठी आपल्याला एक आपण फॉर एक्झाम्पल आपण इथं फर्स्ट असं टाईप करू. आता फर्स्ट लिहिण्यासाठी आपण इथं बघू शकतो. आता फर्स्ट हे जे दिसतं आहे आपल्याला याला आपण सुपरस्क्रिप्ट म्हणायचे. आता हे एकच्या वर जे ST दिसते किंवा आपण फर्स्ट लिहिण्यासाठी याचा उपयोग करत असतो तर याला सुपरस्क्रिप्ट म्हणायचे. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचे, इथं क्लिक करायचे. आता फॉर एक्झाम्पल आपण सेकंड लिहू, त्यानंतर आपण इथं सेकंड केलं आहे. तर आता इथं कधी कधी ॲटोमॅटिक येत असतं किंवा ॲटोमॅटिक जर नाही आलं तर आपण इथं या ND ला सिलेक्ट करायचं आणि इथं क्लिक करायचं. तर हे बघू शकतो आपण याला सुपरस्क्रिप्ट म्हणायचं. आता या ND ला सिलेक्ट करायचे आणि इथं सुपरस्क्रिप्टवर क्लिक करायचे. अशा प्रकारे आपण सुपरस्क्रिप्टचा सुद्धा उपयोग बघितलेला आहे.
मित्रांनो, यानंतर आपल्याला आता या फॉन्टचा उपयोग शिकायचा आहे. इथं आपण बघू शकतो हा फॉन्ट आहे. तर आता यासाठी आपल्याला इथे एक ॲरो दिसतो छोटा, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघूया आता या ॲरोमध्ये काय आहे. ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला फॉन्टचा ऑप्शन आलेला आहे. आता फॉन्टचा ऑप्शनचा उपयोग कसा करायचा, तर आता इथं आपण बघू शकतो इथं फॉन्टची जी हेडिंग आहे त्या वेगवेगळ्या हेडिंग दिलेल्या आहेत किंवा वेगवेगळे फॉन्ट दिलेले आहेत. आपण इथून फॉन्ट चेंज करू शकतो. त्यानंतर आहे फॉन्ट स्टाईल. फॉन्ट स्टाईल चेंज करायची असेल तर आपण चेंज करू शकतो. आपण जे बघितलेलं आहे बोल्ड, इटॅलिक किंवा रेग्युलर हे आहे इथं. त्यानंतर फॉन्ट साईज आहे, हेच आपण ह्या ज्या टॅबमध्ये बघितलेलं आहे तेच संपूर्ण इथं आहे. तर त्यानंतर आता इफेक्ट आहेत, इफेक्टसुद्धा आपण बघितलेले आहेत. स्ट्राईक थ्रू किंवा डबल स्ट्राईक थ्रू किंवा सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट हे इफेक्ट आहेत. तर आपण इथं इफेक्टसुद्धा बघू शकतो. परीक्षेमध्ये हे सुद्धा प्रश्न विचारलेले असतात की एखादे वाक्य दिलेलं असतं आणि त्याला आपल्याला सबस्क्रिप्ट करायचे किंवा सुपरस्क्रिप्ट करायचे, तर आपण इथे येऊन सेट करू शकतो त्याला. अशा प्रकारे आपण आता ही जी संपूर्ण फॉन्ट टॅब आहे ही फॉन्ट टॅब आपण इथं बघितलेली आहे. आता होम टॅबमधील जी फॉन्ट आहे फॉन्ट टॅब ती आपण एवढी बघितलेली आहे. आता त्यानंतर आहे पॅरेग्राफ. पॅरेग्राफ आपण बघूया या पॅरेग्राफ टॅबमध्ये काय काय आहे. आता सुरुवातीलाच इथं एक ऑप्शन दिलेला आहे त्याला बुलेट्स म्हणायचं. आता बुलेट्सचा वापर आपण शिकूया. आता बुलेट्स म्हणजे काय, तर आपण हे वाक्य टाईप केलेलं आहे तर या वाक्याच्या सुरुवातीला वाक्य आकर्षक दिसण्यासाठी जे आपण 1-2 लावत असतो किंवा 1-2 ऐवजी ही जे डिझाईन आहेत राईटचा सिम्बॉल आहे किंवा हे वेगवेगळे बुलेट्स दिलेले आहेत, तर यामुळे आपलं वाक्य हे आकर्षक दिसत असतं. तर त्याचा उपयोग करण्यासाठी आपल्याला इथं बुलेट्सचा ऑप्शन दिलेला आहे. आपण पाहिजे ते बुलेट्स इथं लावू शकतो. परीक्षेमध्ये याचा सुद्धा आपल्याला वापर कसा करायचा ते विचारलं जातं. आता आपण इथं बुलेट्सचा कलरसुद्धा चेंज करू शकतो. त्याला सिलेक्ट करायचा आणि कलरवर जाऊन कलर चेंज करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आहे नंबरिंग. आता इथं नंबरिंगवर क्लिक करायचं आहे. बघू शकता ॲटोमॅटिकली नंबरिंग आलेली आहे. आता वेगवेगळी नंबरिंग आहे, या नंबरिंगवर क्लिक केल्याच्यानंतर ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर ABCDसुद्धा आपण इथं सेंटेन्सला देऊ शकतो, स्मॉल कॅपिटल त्याचासुद्धा आपण इथं वापरू शकतो. आता लिस्टची लिस्ट बनवण्यासाठी आपल्याला 1-2 हे ॲटोमॅटिक इथून येऊन जाईल. अशा प्रकारे बुलेट्स अँड नंबरिंगचा उपयोग आपण बघितलेला आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला अलाइनमेंट. आता हे जे सिलेक्शन केलेले आहे इथं आपण बघू शकता ह्या ज्या 4 प्रकारच्या अलाइनमेंट आहेत, या 4 प्रकारच्या अलाइनमेंट कोणकोणते ते बघायचे आपल्याला. आता ही जी अलाइनमेंट आहे ही लेफ्ट अलाइनमेंट आहे. आता लेफ्ट अलाइनमेंटचा उपयोग कसा करायचा तर आपण बघूया. तर आता सर्वात सुरुवातीला आपण एक सेंटेन्स टाईप केलेला आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि लेफ्टवर न्यायचं आहे. लेफ्ट म्हणजेच लेफ्ट साईडला जाणार हे वाक्य. आता हे ऑलरेडी लेफ्ट साईडला असल्यामुळेच इथं कुठलाही इफेक्ट दिसत नाही आहे. पण सिलेक्ट करायचे आणि लेफ्ट करायचे. आता हे लेफ्ट साईडलाच आहे सेंटेन्स. तर आता त्यानंतर दुसरं आहे सेंटर. आता सेंटरवर क्लिक केल्याच्यानंतर पेजच्या ॲटोमॅटिकली सेंटरला हे सेंटेन्स येऊन जाईल. त्यानंतर तिसरी आहे राईट साईड. आता राईटला केल्याच्यानंतर राईटला येऊन जाईल. त्यानंतर आहे जस्टिफाय. आता जस्टिफाय म्हणजेच आपण जर भरपूर वाक्य टाईप केलेले आहेत आणि जस्टिफायवर क्लिक केल्याच्यानंतर सगळे वाक्य एकाच रेषेमध्ये येतात त्याला जस्टिफाय म्हणतो आपण. आता याचे वेगवेगळे शॉर्टकट आहेत. आता लेफ्ट अलाइनमेंटचा वापर करण्यासाठी आपल्याला Ctrl+L उपयोग करायचा आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण हे परीक्षेमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न असतात. लेफ्ट अलाइनमेंट किंवा राईट अलाइनमेंट लागू करा, त्यानंतर सेंटर अलाइनमेंट आहे. आता लेफ्ट अलाइनमेंटचा शॉर्टकट आहे Ctrl+L. त्यानंतर आहे आपल्याला जर हे सेंटेन्स सेंटरमध्ये घ्यायचं आहे, सेंटरचा शॉर्टकट आहे Ctrl+E आणि राईटचा शॉर्टकट आहे Ctrl+R आणि जस्टिफायचा आहे Ctrl+J. हे शॉर्टकट आपण इथं लक्षात ठेवायचे आहेत. आता त्यानंतर आहे लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग.
आता इथं लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंगचा ऑप्शन आहे, हा ऑप्शन आपण बघूया थोडक्यात. आता इथं आपण असे भरपूर वाक्य टाईप केलेले आहेत, तर आता लाईन अँड स्पेस कसा शिकायचा आहे आपल्याला. तर आता इथं आपलं हे जे वाक्य आहे याला सिलेक्ट करायचे आणि यावर क्लिक करायचे. आता इथं आपल्याला स्पेस कमी करायचा आहे या दोन्ही सेंटेन्समधला, किंवा वाढवायचा असेल तर आपण इथून वाढवू शकतो, वाढवायचा असेल तर इथून वाढवायचा, कमी करायचा असेल तर कमीसुद्धा करू शकतो. किंवा त्यानंतर आहे लाईन स्पेसिंग ऑप्शन, यामध्ये आपण वेगवेगळे ऑप्शन कमी जास्त करू शकतो. आता स्पेस कमी करण्यासाठी आपल्याला इथं कमी करायचं आहे, त्यानंतर सिंगल करायचे आणि ओके करायचे, ॲटोमॅटिकली सेंटेन्समधला स्पेस कमी होऊन जाईल. अशा प्रकारे आपण लाईन स्पेसिंगचा उपयोग बघितलेला आहे. त्यानंतर आता इथं आहे डिक्रीज इंडेंट, आता याचा उपयोगसुद्धा आपण शिकायचा आहे. आता यानंतरचा ऑप्शन आहे इथं शेडिंगचा किंवा कलरिंगचा. तर आता आपण फॉन्ट कलर बघितलेला आहे, मात्र आता आपल्याला शेडिंग कशी द्यायची हे बघू शकतो. आता शेडिंग देण्यासाठी आपण हे सेंटेन्स सिलेक्ट करायचे आणि इथं शेडिंगवर क्लिक करायचे. आपण बघू शकता इथं आपल्याला बॅकग्राऊंडला जो कलर जातो याला आपण शेडिंग म्हणायचे. तर आता इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेडिंग घेऊ शकतो किंवा शेडिंग कलर वापरू शकतो. इथं ॲटोमॅटिकली फॉन्टचा कलरसुद्धा चेंज होईल, जशी शेडिंग आहे तसा त्यानुसार कलरसुद्धा चेंज होत असतो. याविषयी आपल्याला परीक्षेतसुद्धा प्रश्न येऊ शकतात की सेंटेन्सचा शेड कलर हा डार्क रेड करा किंवा रेड करा किंवा येलो करा, अशा प्रकारे प्रश्नसुद्धा हे परीक्षेत असतात, त्यामुळे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आता शेडिंगसुद्धा समजली असेल. त्यानंतर आहे शेडिंगच्या बाजूचा एक ऑप्शन आहे बॉर्डरचा. तर आता आपण इथे वेगवेगळ्या बॉर्डर दिलेल्या आहेत, किंवा आता याचा उपयोग टेबलमध्ये जास्त होत असतो, त्यामुळे आता आपण याचा उपयोग नंतरच्या सेक्शनमध्ये बघणार आहोत. आता आपण MS वर्डमध्ये बेसिक गोष्ट बघितलेल्या आहेत. ह्या आजच्या सेक्शनमध्ये आपण फक्त होम टॅबमधील ज्या वेगवेगळ्या कमांड आहेत त्याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. आता एक थोडक्यात कॉपी पेस्ट आणि फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग आपण शिकणार आहोत. आता कॉपी आणि पेस्ट हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण हे एक सेंटेन्स टाईप केलेलं आहे, आता याला कॉपी करायचं आहे. सिलेक्ट करायचे सर्वात अगोदर, आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर कॉपी करायचे आणि पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्हीचा उपयोग करायचा आहे. त्या बघू शकता आपण सेंटेन्स पेस्ट झालेला आहे. किंवा याचा एक शॉर्टकट आहे, त्याला सिलेक्ट करायचे आणि कंट्रोल सी करायचे. कंट्रोल सी म्हणजेच कॉपी आणि कंट्रोल व्ही म्हणजेच पेस्ट. आता कॉपी पेस्टचा शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे कट पेस्ट. आता कट करण्यासाठी हे जे सेंटेन्स आहे आपण कंट्रोल एक्स कट करण्यासाठी, किंवा इथं एक आपल्याला ऑप्शनसुद्धा दिलेला आहे कटचा, कट केल्याच्यानंतर हे सेंटेन्स इथून निघून जातं, म्हणजे ते कट होतं आणि आपण दुसऱ्या ठिकाणी त्याला ठेवू शकतो. त्याचासुद्धा शॉर्टकट आहे कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट करणं. आता कॉपी आणि पेस्ट आपल्याला समजलं असेल. आता फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग आपण शिकूया. आता हा उपयोगसुद्धा खूप महत्त्वाचा असतो, कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी आपण फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग करू शकतो. तर आता आपण या दोन वाक्य दिलेले आहेत, याला वेगवेगळा फॉन्ट इफेक्ट फॉन्ट कलर देऊया, म्हणजेच आपल्याला फॉन्ट फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग कळेल. आता ही जी दोन वाक्य आहेत यांना वेगवेगळा इफेक्ट, वेगवेगळी फॉन्ट साईज आणि वेगळा कलर दिलेला आहे. आता फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग करायचा आहे आपल्याला. आता हे जे खालचं सेंटेन्स आहे याला हे वरच्या सेंटेन्सचे जे इफेक्ट आहेत किंवा वरची जी साईज आहे जशाच तशी देण्यासाठी आपण काय करायचे, हे वरचं सेंटेन्स सिलेक्ट करायचे, फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक करायचे आणि खालच्या सेंटेन्सवर ओढून घ्यायचे. ॲटोमॅटिक वरची जो काही इफेक्ट असेल, जो फॉन्ट साईज असेल किंवा कलर असेल, तो ॲटोमॅटिक खालच्या सेंटेन्सला लागू होईल, यालाच फॉर्मॅट प्रिंटर म्हणायचे. अशा प्रकारे आपण फॉर्मॅट प्रिंटरचा सुद्धा उपयोग बघितलेला आहे. मित्रांनो, आपण MS वर्डमधील बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. पुढच्या सेक्शनमध्ये आपण इन्सर्ट टॅबचा किंवा पेज लेआउटचा उपयोग असा सविस्तरपणे बघणार आहोत.
मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारे कम्प्युटरविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला मिळणार आहे. आता हे जे आपण आज शिकलेलो आहेत यावरच आपण एक प्रश्नोत्तराचा व्हिडिओ बनवणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपल्याला मिळेल. मित्रांनो, जर आजच्या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आता उद्याच्या सेक्शनमध्ये आपण इन्सर्ट टॅबविषयी माहिती बघणार आहोत, त्यामुळे उद्या